मी आज आलो आहे सिंधुदुर्गातल्या इन्सुली गावातल्या धुरीवाडी इथं या गावाची खासियत म्हणजे इथल्या मगरी एक नव्हे दोन नवे तर तब्बल पंचवीस मगरी सध्या या तेरेखोल नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकत्र मिळतात आणि फारच मोहक आणि सुंदर दृश्य खरं मगरी मोहक नसतात असं म्हणतात त्या फार डेंजरस असतात पण इथे मात्र जे दृश्य पाहायला मिळतं ते खूपच छान आणि मस्त वाटतं सुद्धा या गावामध्ये येऊ शकता अतिशय सोपा मार्ग आहे सावंतवाडीहून जवळपास दहा अकरा किलोमीटरवर हे गाव आहे आणि इथे तुम्ही आलात तर एक वेगळा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल सिंधुदुर्गामध्ये आपण समुद्राबद्दल बोलतो मालवणबद्दल बोलतो किल्ल्याबद्दल बोलतो इथल्या निसर्गाबद्दल बोलतो पण मगरीचं हे ठिकाण जे क्रोकोडाईल पॉईंट म्हणून प्रसिद्ध आहे ते इथे खरंच आल्यावरच कळेल की हे किती भन्नाट आणि जबरदस्त आहे तुम्ही इथे याल माझी खात्री आहे की तुम्हाला खूप मजा येईल कारण या मगरी एकत्र आपल्याला दिसतात आणि ते खाताना त्या उड्या मारताना फारच मोहक आहे आणखी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही खूप लांबून पाहता म्हणजे मगरींचा धोका आहे किंवा या मगरींमुळे माणसांना काही इजा पोहोचेल असा जर तुमचा समज असेल तर असं काही नाही आहे असं अद्यापही इथे काही घडलेलं नाही आहे या मगरी मांसाळलेल्या आहेत मी ज्या जागेमध्ये उभा आहे ती जागा आहे रामचंद्र विष्णू चराटकर यांची त्यांना प्रेमाने लोक काका म्हणतात खरं काका म्हणण्याचं त्यांचं वय नाही आहे पण तरी देखील त्यांना म्हणतात प्रेमाने तेच खरं या मगरींना या नदीमध्ये घेऊन आले होते त्यांनीच त्यांचं पालन पोषण केलेलं आहे त्यांना रोज ते दोन वेळ खाऊ घालतात ते इथे आले त्यांनी शिटी मारली की मगरी कुठे का असे ना नदीमध्ये ते त्यांच्याजवळ येतात आणि आपलं अन्न ग्रहण करतात एक वेगळा अनुभव एक थरारक अनुभव तुम्ही इथे आलात तर नक्की अनुभवाल तुम्ही इथे या आणि मग तुम्ही सांगा मला मग या व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्या की तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटला असे आणखी तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील तुम्हाला असे काही वेगळी ठिकाणं माहीत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नक्की आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी एक चांगला खास व्हिडिओ तयार करूया पाय पाय